पुण्यातील लाचखोर महसूल अधिकारी अनिल रामोडला 13 जूनपर्यंत सीबीआय कोठडी. रामोडकडे सापडली 6 कोटींची रोकड. राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन साजरा. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम. मुंबईतील कार्यालयात वर्धापन दिन साजरा. अजित पवार किंवा राष्ट्रवादीचा कोणताही नेता नाराज नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रात वेगवेगळे गुन्हे वाढतायत. पवार धमकी प्रकरणी रोहित पवारांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर डंपर घालण्याचा प्रयत्न. ओमराजे थोडक्यात बचावले. पुढील काही तासात विपर्जयाचं उग्र रूप. केरळला येलो अलर्ट. कर्नाटक गोव्यात समुद्रात उंच लाटा. रायगडमध्ये समुद्र खवळला. बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची शक्यता. कमी दाबाच्या पट्ट्यानं मान्सूनला गती मिळण्याचा. रोज नवी डाएट. टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहला पण देतात तोड. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. तज्ज्ञांचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी. हवेत गारवा. नागरिकांना दिलासा. सोमवार नंतर मान्सून कोकणात. नाशिकच्या कळवण तालुक्यात वादळी पावसानं पोल्ट्रीचे शेड कोसळून जमीनदोस्त. अनेक पक्षी मृत्युमुखी. नाशिक जिल्हा रुग्णालयासह 32 उपरुग्णालयाच्या वस्त्रधुलाईमध्ये 1 कोटींचा अपहार. शासन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान. पालखीचा आजचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात दाखल. 20,000 वारकरी सहभागी. संत मुक्ताबाईंच्या पालखीचं जालन्यात आगमन. 6 जिल्ह्यातनं पालखी 25 दिवसात पोहोचणार पंढरपूरला. देहू आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांचं लातूर बसस्थानकात ठिय्या आंदोलन. देहू आळंदीसाठी बस नसल्यानं वारकरी आक्रमक. सिडकोची लवकरच 5,000 घरांसाठी लॉटरी. तळोजा नोडमधील घरं सोडतीसाठी तयार. प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्वावर लॉटरी. मध्य आणि हार्बरवर उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर पनवेलवाशी अप आणि डाऊन मार्गावर दुरुस्तीची कामं. तुमसर नगर परिषदेचा पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम. रिड्यूस रियूज रिसायकल सेंटरची उभारणी. घरात वापरात नसलेलं साहित्य, पुस्तकं, कपड्यांचा होणार पुनर्वापर. नाशिकच्या 2 भाविकांकडनं पंढरपूरच्या विठुरायाला चांदीचा मुकुट अर्पण. 1.5 किलोच्या मुकुटाची किंमत 93,000 रुपये. आयएनएस विक्रमादित्य, आयएनएस विक्रांत युद्धनौकांचा हिंदी महासागरात एकत्र युद्ध सराव. 35 फायटर जेट्सही सहभागी. परभणीत बोगस बियाणांवर मोठी कारवाई. कपाशीच्या कबड्डी वाणाच्या बनावट मालावर कारवाई. बोगस बियाणं विकणाऱ्या 3 आरोपींना अटक. शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बायजूमध्ये नोकर कपात. 1,000 अधिक कर्मचाऱ्यांना देणार नारळ. इंग्लंडचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सनना पार्टीगेट प्रकरण भोवलं. खासदारकीचाही राजीनामा. संसदेची दिशाभूल केल्यानं बंदीची शिफारस. पाकिस्तानच्या शहाबाद सरकारचा अर्थसंकल्प सादर. दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी आटोकाट प्रयत्न. येत्या आर्थिक वर्षात 3.5% विकास दराचं लक्ष. बॉलिवूडच्या पठाणची चाहत्यांना एक झलक. पठाणच्या प्रीमियरसाठी शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर गर्दी. लैंगिक छळ प्रकरणी तपासाला वेग. ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यालयात पोलिसांकडनं घटनाक्रमाची पडताळणी. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडनं दुसरा डाव घोषित. भारतापुढे 444 रन्सचं आव्हान. विठू माऊलीचा गजर म्हणजे